नमस्कार. आज माघ शुक्ल प्रतिपदा शके 1936 सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पुन्हा गोंधळ. 3 सदस्य तात्पुरते निलंबित. शासनाच्या सुट्ट्यांव्यतिरिक्त जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना 3 अतिरिक्त सुट्ट्या जाहीर. आणि आर्थिक सुस्थितीतील सीकेपी बँकेवर प्रशासक का नेमण्यात आला याविरोधात न्यायालयात जाण्याचा धर्मराज्य पक्षाचा इशारा. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ. श्रीस्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणे वार्ता .com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता .com. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा गोंधळ झाल्यानं 3 नगरसेवकांना तात्पुरतं निलंबित करण्यात आलं. तर विरोधकांनी अचानक राष्ट्रगीत सुरू करून सर्वसाधारण सभा गुंडाळण्याचा प्रयत्न केला. ठाणे महापालिकेच्या सभेत गेल्या काही महिन्यात वारंवार गोंधळ होत असल्यामुळे फारसं कामकाज होऊ शकलेलं नाही. कालही असाच प्रकार घडला. सत्तारूढ आणि विरोधकांमध्ये नेहमीप्रमाणे वाकयुद्ध रंगलं. या गदारोळात विरोधकांनी सचिवांच्या हातातील विषय पत्रिका हिसकावल्यानं महापौर संजय मोरे यांनी काँग्रेसच्या 2 आणि राष्ट्रवादीच्या 1 सदस्याला तात्पुरतं निलंबित केलं. पण निलंबन होऊनही सभागृहाबाहेर न जाता कामकाज सुरू असतानाच विरोधकांनी राष्ट्रगीत सुरू करून सभा संपवली. या गदारोळातच काही प्रस्ताव मंजूर करण्यात आल्यानं विरोधकांनी महापौरांचा निषेध केला. नवनियुक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांची ही पहिलीच सभा होती. पण सर्व विधिनिषेध पायदळी तुडवून सत्ताधारी आणि विरोधकांनी सभागृहाचं रणांगण केलं. प्रश्न उत्तराच्या तासापासूनच अडथळा आणण्यास सुरुवात केली. अर्थसंकल्पाचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांनी गोंधळ सुरू केला. काँग्रेसचे गटनेते विक्रांत चव्हाण, मनोज शिंदे आणि राष्ट्रवादीचे सुभाष देसाई यांनी महापौरांसमोर ठिय्या मांडला. तर सचिव मनीष जोशी यांच्या हातातील विषय पत्रिका चव्हाण यांनी हिसकावली. या प्रकारामुळे महापौरांनी या तिघांचं तात्पुरतं निलंबन करून सभागृह सोडण्याचे आदेश दिले. मात्र त्यांनी यास नकार दिल्यानं सुरक्षा रक्षक आणि पोलिसांचीही मदत घेण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे सभागृहात तणाव निर्माण झाला. निलंबनाच्या कारवाईनंतरही सभागृहात ठाण मांडत विरोधकांनी अचानक राष्ट्रगीताचा आधार घेतल्यानं सर्वसाधारण सभा आटोपती घ्यावी लागली. पण पुन्हा सर्वसाधारण सभा सुरू करूनही काही प्रस्ताव मंजूर करण्यात आले. यावर विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन आरोपांची राळ उडवली. तर विरोधकांनी अतिरेक केल्याचं सांगून असंच चालू राहिल्यास कठोर कारवाईचे संकेत महापौर संजय मोरे यांनी दिले आहेत. थंडीचा कडाका सुरू असतानाच ठाण्यात भर दुपारी उठलेल्या वावटळीनं महामार्गाजवळील आनंदनगर वसाहतीतील काही घरांचे पत्रे उडाल्यानं रहिवासी धास्तावले होते. काही दिवसांपूर्वी IIT माजी प्राध्यापकांनी ठाणे हे भूकंपाच्या केंद्रस्थानी असल्याचं भाकीत वर्तवून धोक्याचा इशारा दिला असतानाच काल दुपारी 1:30 सुमारास हा प्रकार घडला. पूर्व द्रुतगती महामार्गाजवळील आनंदनगर वसाहतीतील शिवसेना शाखा परिसरातील रहिवाशांना या अनुभवाला सामोरं जावं लागलं. अचानक जोरदार वारा सुटल्यानं निर्माण झालेल्या वादळात 10 घरांचे पत्रे उडाले. सुदैवानं यामध्ये कोणीही जखमी झालं नाही. काही घरांवरील पाण्याच्या सिंटेक्सच्या टाक्या आणि पत्र्याच्या संरक्षणासाठी ठेवलेल्या दगडी लाद्या उडून जमिनीवर पडल्यानं घाबरलेले रहिवासी अन्यत्र आसऱ्यासाठी गेले अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्ष प्रमुख संतोष कदम यांनी दिली. हिंदी भाषा एकता परिषद आणि राजस्थानी सेवा समितीतर्फे येत्या 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. या कवी संमेलनात अरुण जेमिनी, वेदव्रत वाजपेयी, अब्दुल गफ्फार, राजबिहारी गौड, केसरदेव मारवाडी, डॉ भुवन मोहनी यांना आमंत्रित करण्यात आलं असून या कवी संमेलनाचं संचालन हास्य सम्राट सुरेंद्र दुबे करणार आहेत. ठाण्यातील अनेक महनीय व्यक्तींबरोबरच अजिताभ बच्चनही या कवी संमेलनास उपस्थित राहणार आहे.
या कवि संमेलनात देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या योद्धास महाराणा प्रताप शौर्य तसंच महाराष्ट्राला गौरवान्वित करणाऱ्या व्यक्तीस छत्रपती शिवाजी महाराज आणि साहित्य क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्तीस डॉक्टर हरिवंशराय बच्चन साहित्यरत्न पुरस्कार देऊन गौरवलं जातं. यंदा महाराणा प्रताप शौर्य पुरस्कार सन 1965 युद्धात शहीद झालेल्या कॅप्टन अब्दुल हमीद यांना तर हरिवंशराय बच्चन साहित्य पुरस्कार वरिष्ठ कवी यज्ञ शर्मा यांना देण्यात येणार आहे. तर महाराष्ट्र गौरव छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार बॅडमिंटन पटू ईशान नकवी यांना देण्यात येणार आहे. या कवी संमेलनाचं यंदाच आहे 22वं वर्ष आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील धुसफूस अजूनही सुरूच असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडी प्रमुखांसह विभाग सचिव अशा दोन पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाणे शहर अध्यक्षपदी अविनाश जाधव यांची नियुक्ती केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत राजीनामा सत्र सुरू आहे. शहर अध्यक्ष निलेश चव्हाण यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ पक्षाच्या 53 पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडी प्रमुख सेजल कदम आणि कोपरी पाचपाखाडी विधानसभा विभागाच्या सचिव लता बोराले यांनीही पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आपण अध्यक्ष असूनही आपल्याला कुणालाही पद देण्याचा अधिकार नव्हता. अनेक चांगली कामं करूनही त्याची दखल घेतली नाही. वरिष्ठांच्या कुरघोड्यांमुळे आपण पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. एकूणच राज ठाकरे यांच्या भाकरी फिरवण्याच्या निर्णयाचा फटका पक्षाला प्रथमच मोठ्या प्रमाणावर बसल्याचं दिसत आहे. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यांपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन कम सेल, 50% बचत. अमेरिकन डायमंड सेट्स, मंगळसूत्र, फॅन्सी ब्रेसलेट, फॅन्सी इयरिंग टॉप, रेडियम आणि गोल्ड प्लेटेड बांगड्या आणि अन्य ज्वेलरी. फक्त जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन मध्ये अशोका बेसमेंट जवळ, गोखले रोड, नौपाडा, ठाणे पश्चिम. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना शासनाच्या सार्वजनिक सुट्ट्यांशिवाय 3 अतिरिक्त सुट्ट्या मिळणार आहेत. कोकण विभागीय आयुक्तांनी आपल्या अधिकारात या 3 सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये राखी पौर्णिमा 29 ऑगस्ट, ज्येष्ठा गौरी विसर्जन 21 सप्टेंबर आणि नरक चतुर्दशी 10 नोव्हेंबरला हे 3 दिवस स्थानिक सुट्ट्यांचे दिवस म्हणून जाहीर केले आहेत. यामुळे नेहमीच्या सुट्ट्यांव्यतिरिक्त जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना 3 अतिरिक्त सुट्ट्या मिळणार आहेत. बेकायदा फलकबाजीमुळे विद्युत खांब कोसळून एक नवलेखक जायबंदी होण्याची घटना घडली. ठाणे महापालिकेनं बेकायदा फलकबाजीला आळा घालण्यासाठी टोल फ्री क्रमांक देऊन आणि SMS करण्याचं आवाहन करूनही अनधिकृत फलकबाजीला आळा बसलेला नाही. अशाच एका अनधिकृत फलकामुळे ठाण्यातील सुप्रसिद्ध आणि सध्या इंग्रजीत गाजत असलेले लेखक सुदीप नगरकर जखमी झाले. सुदीप नगरकर हे युवा अवस्थेतच इंग्रजीतील उत्तम लेखक म्हणून नावारूपाला आले आहेत. सोमवारी सायंकाळी पाचपाखाडीतील तळवळकर जिम जवळ दुचाकीवर ते उभे होते तेव्हा तिथल्या विद्युत खांबावर एक युवक फलक लावत असताना अचानक खांबच कोसळून नगरकर यांच्या अंगावर कोसळला. यामध्ये त्यांच्या पाठीला आणि गुडघ्याला दुखापत झाली आहे. ठाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवर प्रमुख राजकीय पक्षांनी बहिष्कार घालूनही जिल्हा परिषदेमध्ये लगीन घाई सुरू आहे. 4 गट आणि 5 गणांमध्ये निवडणूक होत असली तरी तांत्रिक कारणांमुळे जिल्हा परिषद अथवा पंचायत समिती अस्तित्वातच येऊ शकणार नसल्यानं निवडणूक प्रक्रिया निरर्थक ठरली आहे. जिल्ह्यातील वेगानं विकसित होणाऱ्या गावांमध्ये नगर परिषदा स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. नगर परिषदा अस्तित्वात असल्यास
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर बरखास्तीची टांगती तलवार होती, त्यामुळे सुरुवातीला कल्याण तालुक्यात बहिष्कार टाकण्यात आला, त्यापाठोपाठ अन्य तालुक्यातही बहिष्काराची हाक यशस्वी ठरली, पण जिल्हा परिषदेतील चार गटांमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि बहुजन पक्षासह काही अपक्षांनी माघार न घेतल्यानं निवडणूक होणार आहे. पंचायत समितीच्या पाच गणांमध्ये ही निवडणूक होत असून जिल्हा परिषदेच्या चार जागांवर तर पंचायत समितीच्या सहा जागांवर बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अस्तित्वात येणार नसल्यामुळे कोणालाही फायदा होणार नाही. मुरबाड आणि शहापूर तालुक्यातील चार गट आणि पाच पंचायतींमध्ये 28 जानेवारीला निवडणूक होणार आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे, मात्र औपचारिकता राहिलेल्या या निवडणुकीच्या कामाच्या अनावश्यक ताणामुळे कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. आर्थिक सुस्थितीत असणाऱ्या ठाण्यातील सीकेपी बँकेवर निर्बंध का लादण्यात आले याची चौकशी करावी अशी मागणी रिझर्व्ह बँक आणि मुख्यमंत्र्यांकडे धर्मराज्य पक्षानं केली असून याविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा इशारा देण्यात आला आहे. एका पत्रकार परिषदेत हा इशारा देण्यात आला. रिझर्व्ह बँकेच्या नियमांप्रमाणे सीकेपी बँक आर्थिक सुस्थितीत असताना आणि रिझर्व्ह बँकेनंही यावर कोणताही आक्षेप घेतलेला नसताना कोणतीही कारणे दाखवा सूचना न देता बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करून बँकेवर प्रशासक नेमण्यात आले. सर्वच बँकांवर काही तांत्रिक आक्षेप रिझर्व्ह बँकेकडून घेतले जातात. सीकेपी बँकेच्या बरोबरच स्टेट बँकेपासून HDFC पर्यंतच्या 23 बँकांवर आक्षेप घेऊन त्यांना दंड ठोठावण्यात आला होता, पण संचालक मंडळ बरखास्त करण्याची कारवाई मात्र एकट्या सीकेपी बँकेवर का झाली असा प्रश्न धर्मराज्य पक्षानं उपस्थित केला आहे. प्रशासक नेमण्यापूर्वी बँकेकडे 1000 कोटींच्या ठेवी होत्या, मात्र प्रशासकांच्या काळात गेल्या 2 वर्षात या ठेवी 500 कोटींवर आल्या आहेत. प्रशासकानं बँकेला ऊर्जितावस्थेत आणायचं का डबघाईकडे ढकलायचं असा प्रश्न यामुळे निर्माण झाल्यानं धर्मराज्य पक्षानं हे म्हटलं आहे. सीकेपी बँकेकडे 4.25 लाख ग्राहक असून 45,000 ठेवीदार आहेत. आता बँकेतून फक्त 9 महिन्यात एकदाच 1000 रुपये काढण्याचं बंधन आहे, यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे हाल होत आहेत. या बँकेत अनेक निवृत्त धारकांनी आपले पैसे गुंतवले होते, अशा निवृत्ती धारकांना आपला वैद्यकीय खर्च कसा करायचा असा प्रश्न पडला आहे. या बँकेवर नक्की प्रशासक का नेमण्यात आला याच्या मागच्या कारणाची चौकशी करावी अशी मागणी रिझर्व्ह बँक आणि मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली असून या प्रकरणी दाद न मिळाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा धर्मराज्य पक्षानं दिला आहे. राज्यातील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे डबघाईला आलेल्या राज्य सहकारी आणि 3 जिल्हा बँकांना शासनानं मदत केली आहे, तशीच मदत भ्रष्टाचाराचे कोणतेही आरोप नसणाऱ्या सीकेपी बँकेला करावी आणि मागणीही धर्मराज्य पक्षानं केली आहे. गेल्या 30 वर्षात राज्यातील 165 सहकारी बँका बंद करण्यात आल्या, म्हणजे दर 2.25 महिन्याला एक बँक बंद झाली. आता यापुढे अशी एकही बँक बंद होऊ नये असा धर्मराज्य पक्षाचा यामागे प्रयत्न असल्याचंही यावेळी पक्षातर्फे स्पष्ट करण्यात आलं.